आता गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांचा हिरमोड होणार आहे. त्याचं कारण असं की चिपी विमानतळाची परिस्थिती नाजूक असल्याचं पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितलंय. मोठा गाजावाजा करत विमानतळाचं उद्घाटन करण्यात आलं होतं, मात्र पावसाळी वातावरण असल्यास विमानं उतरवण्यास किंवा उड्डाण करण्यास तांत्रिक बाबी समोर येत आहेत. शासनानं जरी खाजगी तत्वावर हे विमानतळ सुरू केलं असलं तरी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मात्र अलायन्स एअरची सेवा संकटात आली आहे, अजूनही त्या एअर अलायन्स परिस्थिती नाजूक बनत चालली आहे असं त्यांनी म्हटलंय. तर चिपी विमानतळावरील सेवा सुरू राहण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत असंही पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितलंय. त्याला आवश्यक असणारी व्यवस्था सुरू होणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून या सगळ्या विषयांमध्ये खऱ्या अर्थाने ही सेवा कोणत्याही परिस्थितीमध्ये सुरू राहिली पाहिजे, अन्यथा दुसऱ्याला कोणाला तरी ही दिली गेली पाहिजे. या संदर्भातला निर्णय हा लवकरात लवकर घेण्याच्या संदर्भातला आपण ऑलरेडी सांगितलं आहे. ज्या पद्धतीने त्यांची असणारी परिस्थिती बदलत चालली आहे त्यामुळे अजून ते कठीण होत चाललं आहे, त्यामुळे नंतरच्या काळामध्ये हे अजूनही कठीण होईल. या संदर्भात आपण ऑलरेडी त्यांना वेगवेगळे रूट्स ह्या इथून देण्याच्या संदर्भातला निर्णय ऑलरेडी घेतला आहे.